भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तिसऱ्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात असणार आहेत. मोडेन पण वाकणार नाही असं म्हणत शोच्या सुरुवातीलाच तृप्ती देसाईंनी घरातल्या सगळ्या स्पर्धकांना इशारा दिलाय. पण कायम चर्चेत राहणाऱ्या तृप्ती देसाई अचानक बिग बॉसमध्ये कशा गेल्या? महिलांना मंदिर प्रवेश, कधी अजितदादांशी पंगा, ते नो ब्रा डे साजरा करणाऱ्या तृप्ती देसाई आहेत कोण? आपल्याला पाहायचंय पुढच्या 3 मिनिटात. रिपोर्ट इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा. तृप्ती देसाई आता बिग बॉसच्या घरात असणार आहेत, त्यामुळे तृप्ती देसाई पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे कोण आहेत तृप्ती देसाई अशी चर्चा सुरू झाली आहे. तृप्ती देसाई या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत, पण त्यांचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालेलं आहे. त्यांनी पुण्यातल्या SNDT महाविद्यालयातनं होम सायन्सची पदवी घेतली. खरं तर सगळ्यांनी तृप्ती देसाईंचं नाव पहिल्यांदा ऐकलं ते शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी. 2016 शनी शिंगणापूर मंदिरात शनिदेवाची पूजा करण्याचा अधिकार महिलांनाही मिळावा यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं. शनी शिंगणापूर पाठोपाठ तृप्ती देसाईंनी मुंबईत हाजी अली दर्ग्यात, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनं केली. याआधी 2008 एका सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. नंतर 2010 त्यांनी भूमाता ब्रिगेड स्थापन केली. तृप्ती देसाई यांनी 2011 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. 2012 राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यांनी लढवली होती, पण बालाजीनगर वॉर्ड इथल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2016 शनी शिंगणापूरच्या आंदोलनानं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं. काही महिन्यांपूर्वी बाई, बूब्स आणि ब्रा या विषयावर चर्चा रंगली होती. ब्रा घालण्यावरून सुरू असलेल्या चर्चेत तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आणि नो ब्रा डे साजरा करण्याचंही आवाहन केलं. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या एका विधानाविरोधातही तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. इंदोरीकर महाराजांना तृप्ती देसाईंनी आव्हान दिलं, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यांना कोर्टात खेचलं. आता बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात तृप्ती देसाई आणि उत्कर्ष शिंदे यांच्याकडे भांडी घासण्याची जबाबदारी आहे. तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करत असताना सगळ्या स्पर्धकांना मोडेन पण वाकणार नाही असाच इशारा दिलाय. वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या तृप्ती देसाई आता बिग बॉसच्या घरात कशा राहणार आणि पुढे काय होणार हे आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागातनं कळेलच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाई आल्यामुळे धमाका होईल असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.